दिवंगत आमदार पी एन पाटील यांचं 23 मे रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानं त्यांच्या कार्यकर्त्यांमधून शोक व्यक्त होतोय. दरम्यान करवीर तालुक्यातील विविध गावांमध्ये शोकसभा घेऊन आमदार पाटील यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली. स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांना करवीर तालुक्यातील कुरुकली इथं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शोकसभा घेऊन आदरांजली वाहिली. आमदार पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक एम आर पाटील, वसंत पाटील, नामदेव पाटील, विद्यमान संचालक पांडुरंग पाटील यांनी आमदार पी एन पाटील यांच्या जीवनप्रवासाला उजाळा दिला. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या कामातून पी एन पाटील यांनी कार्यकर्त्यांची मनं जिंकली. जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं अशा शब्दात विविध मान्यवरांनी पी एन पाटील यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या. या शोकसभेसाठी सरपंच रोहित पाटील, उपसरपंच दत्तात्रय पाटील, टी आर पाटील, प्राध्यापक दत्तात्रय पाटील, किरण पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.